कुठल्याही प्राचीन पुस्तक प्राचीन इतिहासकाराने किंवा तत्कालीन समकालीन इतिहासकारांनी त्यांना धर्मवीर असं कुठेही म्हटलेलं नाही. संभाजी महाराजांच्या धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक ह्याच्यावरनं बराच वादावादी झालेली आहे. खरं तर निष्कारण हा वाद काढण्यात आला. शिवाजी राजांचे पुत्र संभाजी शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर गादीवर बसले. अर्थातच शिवाजी महाराजांच्या परंपरेनुसारच ते पुढे जाणार ह्याच्यात कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. आणि शिवाजी महाराजांनी धर्म ही व्याख्या महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य अशा तिघात विणलेलं होतं. मराठा हा व्यापक शब्द होता, एक व्यापक संकल्पना होती आणि त्यामध्ये सगळे समाविष्ट होते आणि म्हणूनच त्याला रयतेचं राज्य म्हटलं गेलं. त्या रयतेच्या राज्याचे वारसदार होते संभाजी महाराज. आणि त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर बस पडले असं कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही. समकालीन जेवढे इतिहासकार आहेत त्याच्यामध्ये परराष्ट्रातनं आलेले जेवढे इतिहासकार होते किंवा ज्यांनी इतिहास त्या काळी नोंदवला त्या सगळ्यांनी संभाजींबद्दल, संभाजी महाराजांबद्दल खूप चांगलं लिहून ठेवलं आहे. एक लक्षात घेण्यासारखं आहे की शिवाजी महाराजांनी दोन राज्याभिषेक केले असं प्राच्य इतिहासाचे मोठे अभ्यासकार प्राचार्य शरद पाटील म्हणतात. शाक्त म्हणजे काय आहे? तर स्त्रीप्रधान संस्कृतीचे मानणारे, स्त्रीप्रधान संस्कृतीला मानणारे संभाजी महाराजही शाक्त परंपरेचे मोठे अभ्यासक होते आणि त्यामुळे ते स्वराज्य रक्षक होते. स्वराज्यामध्ये तुम्ही सगळे आले, आपण सगळे आलो, मग ते जातविरहित झालं, ते धर्मविरहित झालं, ते स्वराज्य रक्षक होते म्हणजे ते सगळंच सगळ्याच रक्षा करायचे ना. कुठल्याही प्राचीन पुस्तक प्राचीन इतिहासकाराने किंवा तत्कालीन समकालीन इतिहासकारांनी त्यांना धर्मवीर असं कुठेही म्हटलेलं नाही. स्वधर्माचं रक्षण म्हणजेच स्वराज्य रक्षण ही शिवाजी महाराजांची भावना होती, हीच संभाजी महाराजांची भावना होती. जे शिवाजी महाराजांनी केलं तेच पुढे आपल्या मरणापर्यंत माननीय म्हणजे संभाजीराजांनी केलं. आणि मग जे एवढंच आहे तर दोन उदाहरणं, दोन म्हणजे उदाहरणं देतो तुम्हाला दोन पुस्तकांसमोर बरोबर. एक होतं सहा सुनेरी पानं, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याबद्दल काय बोललं हे बोलून मला नवीन वाद पैदा निर्माण करायचा नाही आहे. पण सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल जे लिहून ठेवलं आहे ते वाचण्यायोग्यही नाही. मी फक्त शेवटचं वाक्य वाचून दाखवतो की त्यांना त्याचा नात होता. शब्द वेगळे आहेत त्याच्यात, ते खूप मोठे मराठी शब्द आहेत. त्याच्या आधीही खूप काही लिहिलेलं की म्हणजे शिवाजी महाराजांच्या पोटी पुत्र जन्माला हे कोण म्हणतं? हे सावरकर म्हणतात. गोळवळकर काय म्हणतात? संभाजी वॉज अँड ही ऑलवेज हाय ऑन द सिस्टर ऑफ
कोण म्हणत असं गुळगुळकर म्हणतात. नाटकाची जेवढा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा राजसन्यास नावाचं एक नाटक आलं, इथे उषाळला मृत्यू नावाचं एक नाटक आलं, आणि अनेक नाटकं आली ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना स्त्रीलंपट आणि दारुडा म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. याच्याबद्दल कधीच कोणी बोललं नाही, आम्ही वारंवार बोलतो. आणि चांगल्या चांगल्या इतिहासकारांनी, लेख म्हणजे नाटक लिहिणाऱ्यांनी, साहित्यकारांनी हे सगळं रंगवून सांगितलंय. आम्ही तर पहिल्यापासून त्यांना स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी, इथेच तर खरा इतिहास आहे. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं, बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा, आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुत्वेष्टा, म्हणजे जे काय म्हणायचं आहे ते, त्याने विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि म्हणजे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून मी म्हटलं की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका, इतिहास वाद वाढवतो. कारण का कमी माहितीच्या आधारावरती जेव्हा आपण एखाद्याला कोंडीत पकडायला जातो तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही, इतिहासाची पानं बाहेर येतात. झालं ना, सगळं शांत असतं तर आम्ही गोळगोळकरांचीही पानं काढली नसती आणि सावरकरांचीही पानं काढली नसती. तेव्हा काही गोष्टी ह्या थोड्याशा शांतपणाने बाजूला सारायच्या असतात, कारण त्याच्यात समाज मनावर परिणाम होत असतो. शिवाजीराजेंचा जो धर्म होता तो महाराष्ट्र धर्म होता, शिवाजीराजेंचा जो धर्म होता तो राष्ट्रधर्म होता, शिवाजीराजेंचा धर्म होता तो मराठा धर्म होता. कारण का मराठा ही तेव्हा जात म्हणून ओळखलीच जात नसे, मराठा ही व्यापक संकल्पना होती ज्याच्यात सगळे समावेश. आणि म्हणून जनगणमनेमध्ये ही व्यापक संकल्पना असल्यामुळे पंजाब सिंध गुजरात मराठा आलंय. ते कसं काय आलं तर इतिहासात ती परंपरा होती. त्यामुळे माझी विनंती आहे की नको तो वाढ वाढवू नका. सरदेसाईंच्या वाड्यातली औरंगजेबला मिळालेली माहिती कोणी दिली, कशी दिली, याचे सगळे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. वाद वाढवायचे नसतात. मला वाटतं हे इथेच थांबवलेलं बरं राहील. अजितदादा जे म्हणाले त्यांना म्हणायचं वेगळं होतं, ते म्हणाले वेगळ्या टोनमध्ये, पण मी जे सांगतो आहे ते मी अभ्यास करून बोलतो आहे आणि त्याच्यात तसूभरही कुठेही असत्याचा स्पर्श नाही. मला माझा प्रश्न एवढाच आहे की संभाजीराजेंना, शिवाजीपुत्र संभाजीराजेंना दारुड्या आणि स्त्रीलंपट म्हणणाऱ्या ज्यांना आपण आपले आदर्श मानता त्यांच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे, एवढं अजितदादांवर टीका करणाऱ्यांनी जरा जाहीरपणाने सांगितलं.